नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रकरण तिसरे 1991 नंतरच्या संकल्पना व समस्या मानवतावादी प्रश्न। मित्रों, मागच्या प्रकरणामध्ये आपण अनेक जागतिक प्रश्नांचा विचार केला, त्यामध्ये काही NGOs, ट्रान्सनॅशनल कंपन्या, एकध्रुवीकरण या संदर्भात माहिती पाहिजे। या मुद्द्यामध्ये आपल्याला असे काही प्रश्न पाहायचे आहेत की जे मानवतावादी प्रश्न म्हटले जातात, त्यामध्ये पर्यावरण, विकास, गरिबी, त्याचबरोबर लिंगभाविषयक धोरण यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार या मुद्द्यामध्ये करायचा। त्यापैकी पहिला जो मुद्दा आहे तो आहे पर्यावरण। आता पर्यावरण म्हणजे का, जगामध्ये हा एक मोठा प्रश्न की आज जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसा तसा हा पर्यावरण हा जो मुद्दा आहे जगाच्या समोर येतो आहे, कारण मानवी वस्त्या यांचं होणारं आक्रमण, सॉरी यांचं होणारं अतिक्रमण, मानवांकडून पर्यावरणाच्या सोबत होणारी छेडछाड, मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी, विकासाच्या नावाखाली, आधुनिकीकरणाच्या नावाखाली जगामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, पोचत असलेली पर्यावरणाला हानी, आणि म्हणून पर्यावरण हा मानवी समुदायाच्या समोर, पा तो एका राष्ट्रापुरता मर्यादित प्रश्न नाही, तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा प्रश्न। यामुळे मानव जमातच नष्ट होण्याच्या मार्गावर, आणि म्हणून हा जो प्रश्न आहे पर्यावरणाचा, हा पर्यावरण आणि शाश्वतता हा मुद्दा जगाच्या समोर आलेला आहे। आणि पर्यावरणावर आपण बघितलं मागच्या की बाबा पर्यावरणाच्या संदर्भात मग जगामध्ये चर्चा व्हायला लागली, पर्यावरणाचा ऱ्हास का होतो आहे, पर्यावरणाला हानी का पोहोचत आहे, यासारख्या प्रश्नाचा विचार सुरू झाला। लक्षात घ्या, आणि मग हा आता मानव जातीच्या समोर ज्वलंत असा प्रश्न बनलेला आहे, कारण आताच बोललो आपण की विकासाच्या आणि आधुनिकीकरणाच्या नावाखाली पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास। जसं बघा, मोठमोठ्या कंपन्या असतात, त्या कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगपती उत्पादन घेत असतात, आणि ते उत्पादन घेत असताना कंपन्यामधून निघणारा विषारी धूर वातावरणामध्ये पसरवला जातो, त्यामुळे वातावरण प्रदूषित होते, दळणवळण, मोठ्या प्रमाणात दळणवळणाचे जाळे जगामध्ये आहे, आणि हे दळणवळण सुद्धा त्यामधून वाहनाचे निघणारे धूर तेही पर्यावरणामध्ये मिसळतात, त्यापासून वाहनाचे कर्कश होणारे आवाज, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असते, वायू प्रदूषण होत असते। तर अशा या अनेक गोष्टीमुळे पर्यावरणाची हानी, मग ती जंगलतोड असेल, जंगलाला वणवे लावणे, आग लावणे असेल, म्हणजे जंगलातना वणवे लागतात असं आपण म्हणू, तर तो प्रकार असेल, तरी सर्व पर्यावरणाच्या ऱ्हासाचे। पण आता पहिला जो मुद्दा आहे, तुम्हाला पर्यावरण म्हणजे काय ते समजलं पाहिजे, कशाला म्हणायचं पर्यावरण। तर मित्रो पा की या वातावरणामध्ये आपण मोकळी हवा घेतो, म्हणजे श्वास घेतो, आणि श्वास घेण्याबरोबर या वातावरणातला ऑक्सिजन त्या श्वासाच्या मार्फत आपल्या शरीरामध्ये जातो हवेच्या माध्यम, आणि आपण हवा सोडतो, म्हणजेच शरीरातला वाईट जो कार्बन आहे तो आपण बाहेर टाकतो, तो वातावरणामध्ये मिसळतो। तर अशी ही प्रक्रिया वातावरणाच्या म्हणजेच पर्यावरणामध्ये सुरू असते। मग आपण जो काही वायू शरीरामध्ये घेतो ज्याला आपण ऑक्सिजन, तर वातावरणामध्ये जर इतर विषारी वायूचं प्रमाण वाढलं, वातावरणाचं प्रदूषण वाढलं, तर काय होईल, अपाय होईल,
श्वासश्वासाचे विकार होते. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण आता पर्यावरणाचा अर्थ पाहू, नंतर त्याचे इतर उदाहरण. पण पर्यावरण म्हणजे काय? तर पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे वातावरण. आपल्या सभोवताली जे काही आपल्याला डोळ्यांना दिसणाऱ्या ज्याही गोष्टी असतील त्या सर्व पर्यावरण या संकल्पनेमध्ये आपल्याला ठेवतात. मग तुमच्यासमोर मी एक इथं आकृती काढली, मग या आकृतीमध्ये तुम्हाला दिसते कि बा पर्यावरण कशाला म्हणायचं. मग ढोबळ मानानं पा ह्या गोष्टी आणि याशिवाय अनेक गोष्टी. तर हे तुमच्यासमोर फक्त मी एक आरसा ठेवतो की बाबा ह्या गोष्टी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी पर्यावरणामध्ये समाविष्ट होत असतात. मग त्यामध्ये पा पर्यावरणामध्ये काय वातावरण असतं. मग ते वातावरण आता आपण कोण या वातावरणाला जी हवा वगैरे आहे त्याला शुद्ध राखणं आपलं काम. त्याच्यामध्ये हवा आहे, पाणी आहे पर्यावरणामध्ये, झाडे झुडपे जंगले भूप्रदेश जे पृथ्वीच्या वरील भाग, सजीव सृष्टी सर्व जीवजंतू, निर्जीव वस्तू पदार्थ, मानवनिर्मित पर्यावरण म्हणजे मानवाने जे काही पर्यावरणामध्ये भूप्रदेश आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्यावर मानव शेती करतो, त्या प्रदेशाचा विकास करतो, तो मानवनिर्मित पर्यावरण. प्राणी या जंगलामध्ये राहणारे प्राणी असतील, मानवी वस्त्यामध्ये राहणारे प्राणी असतील, हे प्राणी मानव त्याचबरोबर सजीव वनस्पती याही पर्यावरणामध्ये याचा समावेश होतो. विविध प्रकारची खनिजे याचाही पर्यावरणामध्ये समावेश होतो. डोंगर दऱ्या याचाही पर्यावरणामध्ये समावेश होतो. तर अशा अनेक प्रकारच्या गोष्टी पर्यावरण या संकल्पनेमध्ये येत असतात आणि यालाच पर्यावरण असं म्हणतात. मित्रो या ठिकाणी लक्षात घ्या, पर्यावरणाला सुंदर आणि स्वच्छ राखण्यासाठी आणि कारण पा पर्यावरण सुंदर आणि स्वच्छ असेल तर मानव जातीला धोका नाही. पण पर्यावरणाचा जर ऱ्हास होत असेल वारंवार, पर्यावरणाला हानी पोहोचत असेल तर मानव जातीचा आणि सर्व सजीव मात्राचा अंत मात्र निश्चित आहे. कारण आपण पाहतोय की जगामध्ये पर्यावरणामुळे पर्यावरणाच्या हानीमुळे ऋतू बदलताना दिसत आहेत. उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा उन्हाळा, हिवाळ्याचा पावसाळा असे प्रकार आपल्याला दिसत आहेत. जगाचं तापमान वाढत आहे, ज्याला ग्लोबलायझेशन असं म्हणून, आणि त्याचबरोबर जगामध्ये जे दोन जे दोन ध्रुव आहेत उत्तर दक्षिण ध्रुव, त्या ठिकाणी असलेला बर्फाच्छादित जो भाग आहे तो वितळत आहे म्हणजे पाणी पातळीमध्ये वाढतो. अशा अनेक समस्या पर्यावरणाचं जर संतुलन बिघडलं तर निर्माण होऊ शकतात. म्हणून पर्यावरण वाचवणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. तर मित्रो पुढच्या पिरियडमध्ये आपण पर्यावरण वाचवण्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आणि पर्यावरणाचा शास्त्र